वळूयात पुढील बातमीकडे. किराणा घराण्याचे गायक संगीतरत्न अब्दुल करीम खां यांची 85वी पुण्यतिथीनिमित्त मिरजेतील एसटी स्टँड चौकात असणाऱ्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉक्टर दयानंद नाईक, डॉक्टर विनोद परम शेट्टी, डॉक्टर शर्मिला देशपांडे, डॉक्टर रणजित चिडगुपकर, बाळासाहेब मिरजकर, मस्जिद सतारमेकर, विनायक गुरव, संभाजी भोसले उपस्थित होते. 27 ऑक्टोबर 1937 साली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत पोरकं झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण त्या दिवशीच संगीतरत्न मरहूम खासाहेब अब्दुल करीम खान पैगंबरवासी झाले. त्याच्या शेवटच्या काळात त्यांचा मिरजेशी मोठा ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह हो, मिरासाहेब दर्ग्याच्या आवारात दफन करण्यात आला. 1897 प्लेगच्या आजारामुळे ते मिरजेत आले. यावेळी त्यांनी हजरत मिरासाहेब यांची सेवा केली. त्यानंतर त्यांचा आजार बरा झाला, त्यामुळे त्यांनी प्रत्येक वर्षी मिरासाहेब दर्ग्याच्या उरसाच्या दुसऱ्या दिवशी चिंचेच्या झाडाखाली बसून आपली सेवा मरेपर्यंत बजावली. आज तागायत त्यांची ही परंपरा त्यांचे शिष्य आजही पाळतात. संपूर्ण जगात आपल्या गायनाने मिरजेचे नाव उंचावणाऱ्या संगीतरत्न अब्दुल करीम खां यांच्या पुतळ्याची मात्र दुरावस्था झाली आहे. महापालिकेच्या वतीने या पुतळ्याचे सुशोभीकरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे. संगीतरत्न खासाहेब अब्दुल करीम खासाहेब यांच्या 85व्या पुण्यतिथीनिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. मिरजकरांना अत्यंत हृदयात असलेले हे खासाहेब की ज्यांनी संगीताची एवढी मोठी परंपरा अख्ख्या जगासाठी दिली, एक घराणं निर्माण केलं आणि खरोखर संगीत अत्यंत चांगल्या रीतीने लोकांच्यात पसरवण्याचं कार्य असंख्य वर्ष केलं आणि ती परंपरा जोपासली. पण आज या मिरज नगरीमध्ये त्यांचा यथोचित असा सन्मान आणि मान राखला जावा, त्यांच्या या अर्धपुतळ्याच्या इथं आज आम्ही पुष्पहार अर्पण करत असताना मनात एक अशी भावना येते की ज्यांनी एवढं काही केलं त्यांच्यासाठी खरोखरच आम्ही आणि काय काय करायला पाहिजे. तर ह्याचं एवढी अगदी साधी मागणी आहे आणि शासनाला ती सहज शक्य आहे. या पुतळ्याचं सुशोभीकरण व्हावं आणि संगीताच्या संदर्भात ज्या काही मिरजेमध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत त्याच्यासाठी शासनाचा आधार लोकाश्रय आहेच, पण शासनाचा आधार मिळणं ही अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट. पुन्हा एकदा ही मागणी अत्यंत विनम्र पद्धतीने शासनापर्यंत पोचवावी म्हणून हे निवेदन देतो. धन्यवाद.